नमस्कार, स्वागत है तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना ओम साईराम आणि श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, गुरुवारचा व्लॉग तुम्ही बघितलाच होता, तोच व्लॉग आज दुसऱ्या पार्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। कारण दिवसभराचं शूटिंग मी घेतलेलं होतं आणि एकाच व्लॉगमध्ये जर ते शेअर करायचं म्हटलं तर व्लॉग खूप मोठा होत होता, त्यामुळे दोन पार्टमध्ये हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर त्याच दिवशीचे भरपूर सारे कामं होते, पण थोडंसं शॉर्टकट करून मी तुम्हाला काही माझे जे आहे कामं झालेले ते दाखवत आहे। तर शिर्डीला गेलो होतो, दर्शन झालं, शिर्डी दर्शन झालं, जेवण वगैरे झालं। तुम्हाला बरीचशी माहिती मी त्या व्लॉगमध्ये दिलेली आहे। त्यानंतर तिथून एक फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरच रिलायन्स मॉल होतं आणि 2-3 वस्तू माझ्या संपलेल्या होत्या, त्याकरता मी तिथे गेले होते। तर तिकडनं येता येता मला जवळजवळ 3 वाजले आणि त्यानंतर मग मी जे स्वामींचा अभिषेक, साईबाबांचा अभिषेक, देवपूजा वगैरे केली। आपली भक्ती महत्त्वाची असते, वेळ काही महत्त्वाचा नसतो अशा वेळेला, तर मी असं समजते। तर रोजची रोज आपली पूजा करणं आणि आपण मनात काय भाव ठेवतो ते महत्त्वाचं असतं। तर मी माझं जे म्हणजे शिर्डी दर्शन झाल्यानंतर जेवण झालं आणि लगेचच मी मॉलमध्ये गेले होते। तर मला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या त्या गोष्टी मी घेऊन आले होते। तर काय काय आणलेले ते तुम्हाला डिटेल मी आता दाखवेलच आणि कसं पडलं काय तेही दाखवेल। पण माझी जी ती किराणा शॉपिंग जी तीही झालेली होती। त्यानंतर भाजीपाला आणायचा राहिलेला होता तर भाजीपालाही आणून घेतला। तर पुढे मी डिटेल मी तुम्हाला सांगणारच आहे, तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मैत्रिणींनो, भरपूर वेळानंतर आता तुमच्यासोबत भेट घेते आहे। तर आता तुम्हाला टायमिंग दाखवलं त्याप्रमाणे 6:15 वाजलेले आहे आणि संध्याकाळची दिवाबत्ती जी ती झालेली आहे आणि आज दिवसभर शिर्डीमध्ये फिरलो। कधी नव्हे ते ह्या वेळेला माझी लॉटरी लागली आणि आतमध्ये जो शिर्डी साईबाबा संस्थानच्या आतला जो परिसर आहे समाधी मंदिराच्या आसपासचा, तो परिसरही मी तुमच्यासोबत शेअर करू शकलेले आहे। 2-3 जणांनी सांगितलं की चालत नाही म्हणून, पण आम्ही सांगितलं की आम्ही इथलेच आहे आणि मी ब्लॉगिंग करते व आता त्यामुळे त्यांना समजलं की हे काही नाही, घरगुती कॉन्टेंट आहे, ते त्याच्यासाठी छोटेसे 1-2-3 क्लिप्स घेत आहे। तर त्यांनी समजून घेतलं आणि त्यानंतर मी तरी सुद्धा जास्ती असं समाधी परिसर जो आहे तो जास्त एक्सप्लोअर करता येत नाही, जास्त दाखवता येत नाही आपल्यांना। तर जेवढं होईल शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नव्हे तर मला इतक्या दिवसापासून स्तंभ दाखवला मी तुम्हाला, पितळीचा, पूर्ण पितळ्याचा जो स्तंभ होता त्या स्तंभाजवळ मला स्वतःला किती दिवसापासून फोटो काढायचे होते, पण तेही शक्य झालं नाही। आणि आज आम्ही नेमकं फोटो काढायला लागलो आणि तिथे ते दादा आले तर फोटो आजही काढून नाही झाले। पण हो, शूटिंग झालेली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, म्हणजे ऑब्व्हियसली केलेली आहे, आतापर्यंत तुम्ही बघितलंही। आणि त्यानंतर आम्ही समाधी दर्शन घेतलं, त्यानंतर तिथे आजूबाजूला तिथे फिरलो, थोडस तुम्हाला दाखवलेलं आहे मी। त्यानंतर प्रसाद कुठे मिळतो, लाडूचा प्रसाद, तो प्रसाद कुठे घ्यायचा असतो ते दाखवलं। त्यानंतर ते जो प्रसाद घेतो आपण, आता मला इथे दाखवायला नाहीये तुम्हाला, एक मिनिट असेल एखाद्या वेळेस मी बघते। तर हे पहा, इथे 2 पॅकेट आम्ही घरी ठेवलेले होते आणि आमच्या आई ज्या आहे त्यांनाही हा प्रसाद आवडतो, तर खूप दिवसानंतर मी हा प्रसादही घेतला। नाहीतर शक्यतो स्थानिक लोक जे येते तिकडे जात नाही, कारण खूप जास्त गर्दी असते आणि खूप वेळ जातो। आम्हाला दर्शन घेण्याचं जास्त गरजेचं असतं, गुरुवारच्या दिवशी पटकन गावकरी गेटने जायचं आणि दर्शन घ्यायचं। गावकरी गेट म्हणजे 3 नंबर गेट जे आहे ते फक्त गावकऱ्यांसाठी असतं, जे गावकरी आहे इथले स्थानिक राहणारे त्यांच्यासाठी। आपण आधार कार्ड दाखवायचं आणि आपल्याला तिथनं एंट्री मिळते, तर त्यांच्यासाठी ते 3 नंबरचं गेट आहे, ते गावकरी गेट आहे। त्यानंतर 2 नंबर 1 नंबर गेट जे आहे ती खूप मोठी लाईन आहे आणि ती खूप म्हणजे 3-4 तास आपले फक्त लाईनमध्ये उभं राहण्यातच जातात, तर त्याला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे मग आम्हाला प्रसाद घेण्याकडे तिकडे जायला वगैरे वेळ मिळत नाही। तर अशा प्रकारे हा प्रसाद असतो, लाडूचा प्रसाद आहे। अशा पद्धतीने प्रसाद असतो, बुंदीचा लाडू असतो आणि ह्या प्रसादाची खासियत अशी आहे की हा पूर्ण साजूक तुपातच बनवला जातो। संस्थानतर्फेच हे प्रसादाचे लाडू जे इथे बनवले जातात आणि पूर्ण साजूक तुपातला हा लाडू असतो आणि खूप टेस्टी असतो। तर हा एक लाडू जो आहे तो त्या एका पॅकेटमध्ये असतो आणि 10 रुपयाला हा एक लाडू आहे। तर असे आम्ही 6 पॅकेट घेतले होते, तर 2-3 पॅकेट
आल्यानंतर मुलांनी वगैरे खाल्ले आणि आम्ही दोघांनी तिथे एक खाल्लं होतं अर्धा अर्धा लाडू आणि त्यानंतर दोन आत्यांना दिले. तर अशा प्रकारे सहा पॅकेट मी आणलेले होते आणि 10 रुपयाला एक हा लाडूचा पॅकेट आहे. त्यानंतर मग जवळच गेलेलो होतो तर दोन तीन वस्तूही मला घ्यायच्या होत्या तर त्याही घेतल्या. त्यानंतर आज बाजार असतो आमच्या तिथला तर बाजारमध्ये जसं खूप स्वस्त वस्तू म्हणजे बाजार होतो आणि बऱ्यापैकी भाजीपाला असा नवीन आलेला असतो ताजा असतो आणि स्वस्तही पडतं इतर दिवसाच्या तुलनेत. बाजारच्या दिवशी भाजीपाला घेणं जे इथे स्वस्त पडतं त्यामुळे मग आजच्याच दिवशी मी बाजारही करून घेतला. तर बाजारमध्ये काय फक्त आपलं गाजर काकडी ही रेग्युलर जे आहे ते घेतलं, वांगी वगैरे, कोथिंबीर, आलं, पुन्हा दम आलूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर दम आलूसाठी असे छोटे छोटे आई आलेले होते आमच्या तर आईंनी मला हे छोटे छोटे पटॅटो घेऊन दिले. तर अशा प्रकारे हे आलू बटाटे घेतलेत आणि मटार, हिरवी मिरची असं रेग्युलरचा जो बाजार असतो तो घेतलेला आहे. आता किराणा शॉपिंग केली, रिलायन्स मॉलमध्ये शॉपिंग केली तर तिथे जे काही वेगळं असं वाटलं गरज आहे आपल्यांना तर ते मी आणत असते. तर आता हे पहा, हे उन्हाळ्यात आपण पापड्या बनवतो, साबुदाणा पापड्या. तर ह्या पापड्या आहेत, या तर छोट्या छोट्या अशा पापड्या आहेत आणि त्या साबुदाणा पापडी जे आपण साबुदाणा शिजवून गोल अशी पापडी बनवतो ना ती पापडी आहे ही. आता मला पॅकेट फोडायला मी लगेच किराणा काही डब्यांमध्ये टाकणार नाही त्यामुळे फोडून नाही दाखवत, पण ज्या वेळेला दाखवेल त्यावेळेला तुमच्यासोबत नक्की टाकेल डब्यामध्ये, त्यावेळेला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर इतकेसे छोट्या आकाराच्या आहेत त्या आणि तळून एवढ्या मोठ्या होत्या. तर त्या साबुदाणा पापड्या आहे आणि ह्या 170 रुपये किलो होत्या. तर 1 किलो आणून घेतल्या तर आपण घरी केल्यानंतर आपला पूर्ण एक दिवसही जातो आणि गॅसचीही खूप गॅस लागतो या पापड्या बनवायला, कारण आपण वाफवतो या गॅसवर स्टीमरमध्ये. तर त्याच ह्याच्यात म्हटलं आपलं 200 रुपयामध्ये 1 किलो जर ह्या पापड्या आहेत त्या 1 वर्ष 2 वर्ष निघेल माझ्या जवळजवळ. तर ह्या 1 किलो ह्या पापड्या घेतल्या, उपवासाच्या साबुदाणा पापड्या. त्यानंतर खूप दिवसापासून मला इंडक्शन सेफ ही कढाई घ्यायची होती तर ही कढाई घेतली. ही आहे 800 रुपयाची आणि खूप छान असं हेवी बॉटमची ही कढाई आहे. तर ओपन करून दाखवते तुम्हाला. तर इंडक्शनवर काय होतं, एखाद्या वेळेला गॅस संपल्यानंतर ना इंडक्शन बरं असतं तर मी इंडक्शन ही वरती ठेवलेलं असतं आणि मग म्हटलं त्याच्यावर आपल्याला यूज करता येईल हिशोबाने ही कढाई घेतलेली आहे. खूप जड आहे, हेवी अशी कढाई आहे आणि हिचा नंबर किती आहे, नंबर तर यावर त्यांनी दिलेली नाही पण 1 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. तर ही वॉरंटी कार्ड आहे आणि ते भरून वगैरे देतात तिथनं, पण गरज पडत नाही कारण एवढी हेवी ना ती की गरजच पडणार नाही हिला, वर्षभर काही होणार नाही आणि वर्षानंतर काही झालं विथ ती घेणार नाही. तर त्यामुळे मग दाखवण्याचा काही प्रश्नच येत नाही पण घ्यायला काहीच हरकत नाही. 800 रुपयाची आहे आणि जड आहे खूप आणि मस्त हेवी बॉटमची, ट्रायप्लायची नाहीये, डायरेक्टली पूर्ण अशी ही जाड अशी कढाई आहे. तर ही कढाई घेतली, एक कढाई घेतली. त्यानंतर लोकल मार्केटमधनं ही गावरान तीळ घेतलेली आहे. तर एकदा अशा प्रकारे 2 किलो गावरान तीळ आणली की पूर्ण वर्षभर टिकते मला. तर संक्रांतीच्या दिवसांमध्ये म्हणजे ह्याच दिवसामध्ये मी शक्यतो तिळची ती एक्स्ट्रा घेऊन ठेवत असते. तर त्या ताईंनाही माहिती आहे, तर छान अशी तीळ आलेली होती तर त्या म्हणे छान तीळ आलेली गावरान तर तुम्ही नेत असता तर घेऊन जा. तर मग ही तीळ आणलेली आहे. तर ही 400 रुपयाची 2 किलो तीळ आहे. त्यानंतर बिर्याणी राईस आणलेला आहे 3 किलो. तर आमच्या घरातल्या सगळ्यांचं फेवरेट बिर्याणी, तर बिर्याणीसाठी बिर्याणी राईस लागतो किंवा मग पुलावसाठीही लागतो तर त्या हिशोबाने मी तो राईस आणलेला आहे 3 किलो. त्यानंतर अगरबत्ती, तर अगरबत्ती जी आहे ती ही अशा प्रकारचा हा एक पॅकेट आणला की 1 महिना पुरतो. आणि यामध्ये कधी कधी काय होतं, मोठीवाली जी माचीस असते ना ती निघते, कधी कधी हळदी कुंकू निघतं, पूर्ण हळदीचं प्युअर कुंकू जे असतं ना ते निघतं आणि 3-4 प्रकारच्या जे आहेत अगरबत्त्या असतात. तर त्यामुळे मी हे 1 घेऊन येत असते आणि हे 100 रुपयाचं आहे आणि बिर्याणी राईस जो आहे तो 100 रुपये किलोवाला आहे. त्यानंतर हा वेगळा असा मुलांसाठी खाऊ आणलेला आहे. तर यामध्ये हे फोडून दाखवू शकते मी, अशा प्रकारे आपल्याला हे फोडायचे. लोटो बाईटचाच प्रकार आहे एक. अशा प्रकारे मी ज्यावेळेस मुलांना टिफिनमध्ये काहीतरी गोड देते ना तर त्यासाठी हे आणलेलं आहे. एका पॅकेटमध्ये ह्या 3 असत्या तर 1, 2, 3 ह्या हिशोबाने तिघांचं एक पॅकेट खोललं तिघांचंही काम होत जाईल. तर हे आणलेलं आहे आणि हेही महिनाभर पुरेल.
तर हे एक पॅकेट आणलेला आहे आणि हे 100 रुपयाचा आहे। तर हे 100 रुपयाचा, त्यानंतर मोजरेला चीज आणलेला आहे हे 125 रुपयाचे। त्यानंतर हे जे श्रेडेड चीज असतं, श्रेडेड चीज स्तोत्र बोलले जाते, तर ते चीज आहे। तर त्यात दोन प्रकार होते, एक पिझ्झावर वापरलं जाणार आणि एक साधं। तर हे 99 रुपयाचे दोन ब्लॉक आहे, म्हणजे हे 1.99 ला आणि ते 1.99 ला। त्यानंतर ओडोमॉस आणलेले क्रीम मध्ये मुलांना लावण्यासाठी, आता स्कूलमध्ये गरज पडणार ते, त्यामुळे। त्यानंतर डेअरी मिल्कच्या कॅडबरे आणलेले आहेत 3। तर यांचा बर्थडे येणार आहे, तर यांच्या बर्थडे साठी छान असा चॉकलेट केक बनवणार आहे। आम्हाला दोघांनाही जे येते, जे फ्रॉस्टिंग वाले केक असताना म्हणजे आयसिंग वगैरे केलेले, मला ते येतात। मी हिंदी चॅनलवर माझ्या शेअरही केलेले एक, मी ते कसे बनवते, पण ते ना आम्हाला दोघांनाही आवडत नाही। तर म्हटलं चला ह्या वर्षी यांच्या बर्थडे साठी आपण त्यांना आवडेल असा चॉकलेटचा केक बनवूया, स्पॉन्ज केक। त्याला फक्त आपल्याला वरून आयसिंग जी ती चॉकलेटची करायची असते। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्की व्लॉग जे ते आपले नेहमी बघत चला आणि पूर्ण बघत चला। त्यानंतर कॉफी घेतलेली खूप दिवसानंतर, मला जे आवडतं त्या ब्रँडची कॉफी मिळालेली आहे। तर ही आहे नेस्लेची गोल्डची कॉफी, खूप टेस्टी लागते, खूप अमेझिंग आहे, मला खूप आवडती ही। तर खूप दिवसानंतर मिळाली, त्यामुळे मी ही एक पॅकेट घेतलेलं आहे आणि फक्त 50 ग्रॅम। म्हणजे ही असं मोठेपणा नाही किंवा मोठे की नाही, पण तुम्हाला दाखवते, पण इतकी सही टेस्ट असते ना या कॉफीची, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला कळेल। तुम्ही जर कॉफी लवर असाल तर तुम्हाला खरंच समजेल की ही कॉफी काय आहे। तर ही 350 रुपयाची कॉफी आहे आणि फक्त 50 ग्रॅम आहे, एवढीशी कॉफी फक्त 50 ग्रॅमची, पण अशी टेस्ट असते ना याची, मस्त, मला खूप आवडते। त्यामुळे मी हे एक कॉफीचं पॅकेट घेतलेलं आहे। त्यानंतर थंडी वाढती आपल्याकडे, खूप थंडी वाजतीये, म्हणजे थंडी लागती, त्यामुळं काय होतं की दिवसात दोनदा एखाद्या 3दाही कॉफी होतीये। तर तसं तर मी साखर कमीच वापरते कॉफीला, पण कॉफीला साखर वापरण्यापेक्षा म्हटलं ब्राऊन शुगर यूज करायची, आणि इतके दिवस मिळत नव्हती मला, त्यामुळे मी यूज कर म्हणजे वापरली जात नव्हती। तर आज मिळाली, तर 2 किलो ब्राऊन शुगर घेतलेली ऑर्गॅनिकवाली। तर हे 2 पॅकेट त्याचे आहे। त्यानंतर गुडे 99 ला होता हा पुडा, म्हणजे 100 रुपयाला। तर हा एक घेतलेला आहे मुलांना सकाळी सकाळी चहा बरोबर। त्यानंतर चहापत्ती, तर चहापत्तीमध्ये थोडासा चेंज केलेला आहे, यूज करून बघायची। मला ही गोल्डची, टाटा टी गोल्डची मिक्स वाली जी कॉफी आहे ती आणलेली आहे। त्यानंतर 3 पनीरचे ब्लॉक्स आणलेले आहे, हे 50-50 ग्रॅमचे, सॉरी 100 ग्रॅमचे हे ब्लॉक आहे। तर हे 3 ब्लॉक आणलेले आहे, यांच्या बर्थडेलाच मला काही रेसिपीज करायच्या आहे। तर यांचं म्हणजे पनीर हे खातात, नॉनव्हेज हे खात नाही, फक्त अंडे खाता, आणि नॉनव्हेज खाणारे मी आणि मुलं, आम्ही चौघच असतो। तर मग यांच्यासाठी थोडंसं वेगळे पनीरचे वेगवेगळे प्रकार असे मी बनवत असते। तर त्यासाठी 3 ब्लॉक आणलेले आहे पनीरचे। त्यानंतर हा शॅम्पू आणलेला आहे, चिकचा शॅम्पू आहे, चिक शॅम्पू एगवाला अंड्यावाला। तर हा शॅम्पू जो आहे ना, केसांना खूप छान असं कंडिशनिंगचंही काम करतो, आणि केसांना जे इथे छान अशी शायनिंग येते, आणि स्कॅल्प आहे ना आपली, तिची हेल्थही चांगली राहते, कोंडा वगैरे होत नाही, डँड्रफ वगैरे होत नाही, त्यामुळे मी हा शॅम्पू जो तो यूज करते। मुलीही कधी मधी करता आणि मी कंटिन्युअसली हा करते। डव्हचा यूज करत होते मी, पण मला त्यापेक्षाही हा जो शॅम्पू आहे चिक शॅम्पू हा खूप सूट झाला, तर मी याचं एक पॅकेट आणलेलं आहे। त्यानंतर इंदुलेखा जे आहे ते आणून ठेवते मी, आणि गाड्या वगैरे धुण्यासाठी आपल्याला जो एक क्लिनिक प्लसचा शॅम्पू लागतो तो आणून ठेवते, आणि त्यानंतर अजून कुठली शिकाकाई जी असते ना ती लागते। तर मग सगळ्यांचे वेगवेगळे चॉईसेस आहे, त्यामुळे मला बॉटल्स एवढ्या महागाच्या 300-350 रुपयाला बॉटल्स असतात, तर त्या घेण्यापेक्षा मग मी अशा प्रकारे जे शॅम्पूचे पॅकेट्स असतात ना ते सगळ्यांसाठी उचलते। तर कधी मधी मी डव्हचा शॅम्पूही वापरते, ज्या वेळेला मला कंडिशनिंग करायचं असतं केसांना त्यावेळेला, तर तेही एक असतं। तर मग सगळे नुसते शॅम्पू सगळ्यांच्या चॉईसनी घ्यायला गेलं ना, तर शॅम्पूमध्येच 1000-1500 रुपये निघून जातील। तर त्यामुळे मग त्याचा मग एक शॉर्टकट मी हा शोधलेला आहे, की सगळे शॅम्पू जे आहे त्याच्यावाले छोटे छोटे पाऊच येतात, तर डायरेक्टली एक जो पूर्ण बेल्ट असतो ना तोच घेऊन यायचा,
म्हणजे किती दिवस आणि खरं सांगते एक महिना भर जातो कसंही वापरा कितीही वापरा तर मग हे परवडतही. आता हा पूर्ण जो बेल्ट घेतलेला आहे मी पूर्ण शॅम्पूचा पूर्ण पट्टा घेतलेला आहे हा फक्त 20 रुपयाचा आहे. असंच दुसरे 20 रुपयाचे 50 रुपयाचे असे आहेत आणि 300 रुपयामध्ये म्हणजे 250 रुपयामध्ये सगळ्यांचे शॅम्पू होऊन जात आहे. एवढा खर्च करण्यापेक्षा मग मी ही एक माझा इंडियन जुगाड लावलेला आहे तर अशा पद्धतीने मी शॅम्पू घेऊन येत असते. यातले जे वस्तू आहे त्या काही महिनाभर जाणार आहे तर काही 15 दिवसाच्या आहे तर दर 15 दिवसाला मी सामान जे ते मला जे संपलेलं आहे ते मी घेऊन येत असते. असं नाही की एकखट्टीच आता एवढ्यात मी सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये मी की एकखट्टी सगळं सामान घेऊन नाही येत थोडं थोडं करून आणते दर 15 दिवसाला. सामानही फ्रेश राहतं आणि पैसेही कमी लागतात तर त्यामुळे मी अशा पद्धतीने सामान जे घेऊन येत असते. आता यामध्ये जे 1-1 किलोच्या क्वांटिटीमध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये जे सामान आणलेले ते पुढच्या 15 दिवसामध्ये हे सामान त्यात राहणार नाही असं असतं माझं किराण्याचं. आणि त्यानंतर एवढी सगळी खरेदी केली त्यावर हे 8 पॅकेट मिळालेले 2 हे 2 8 पॅकेट मिळालेले. याऐवजी साखर मिळणार होती पण साखरेचं एवढं काय करू पहिलीच मॉलमधनच मिळालेली 5-6 किलो साखर तशीच पडलेली. पुन्हा आमचा ऊस गेलेला होता तर त्या ऊसावर म्हणजे आपला ज्या वेळेला आपण कारखान्यात ऊस देतो ना तर शेतकऱ्यांना साखर मिळत असती अर्ध्या भावामध्ये तर ती साखरही 1-1 गोणी आणलेली. भाऊजी आहे ना आमची त्यांना त्यांनी एक आणलेली आहे ना एक आम्ही आणलेली ती गोणी आम्ही अजून हात सुद्धा लावला नाही 3-4 महिने झाले ती तशीच पडलेली आहे. एवढं खाल्लं जाणार नाही पण ती गोणी जशी साखरेची आणलेली आहे ना तर आमच्या इथे गण असतात देवाचे वीरभद्राचे गण असताना त्यावेळेला मग ती यूज होऊन जाते ती साखर शिरा वगैरे किंवा गुलाबजाम करतो त्यावेळेला तर त्यामुळे ती लावून ठेवलेली असते. जशी लागल म्हणजे त्यावेळेला जेवढी लागल तेवढी आम्ही देत राहतो. आमच्या आम्हालाच जास्त करून जिथे साखर लागत नाही आम्ही एक तर ब्राऊन शुगर वापरते नाही तर गुळ वापरते आणि लागली तर महिन्याला एखाद दुसरा किलो साखर लागते तर ती मग ह्या साखरेमध्ये होऊन जातो. मी त्यामुळे मग मोठा जो कट्टा असतो तो सोडत नाही तो डायरेक्टली यात्रेच्या टायमाला लागला तर मग ते त्यात न घेता. तर अशी होती माझी आजची खरेदी आणि शिर्डी दर्शन ब्लॉग. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.